हॅलो डियर स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इन्फेक्शियस डिसीजेस. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिसीजेस आणि त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं होतं. ॲक्वायर्ड डिसीजेस जे असतात, म्हणजेच आपल्या लाईफटाईममध्ये आपल्याला होणारे जे डिसीजेस, त्याच्यापैकी हा एक प्रकार आहे इन्फेक्शियस डिसीजेस. आणि त्याच्यानंतरचा पार्ट असणार आहे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आता इन्फेक्शियस डिसीजेस कुणाला म्हणायचं? These are the diseases which are caused due to certain pathogens or due to contaminated air or contaminated water, contaminated soil, contaminated food, etc. या सगळ्या गोष्टींमुळे होणारे जे डिसीजेस असतात त्यांना इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो, की जे एका पर्सनमुळे दुसऱ्या पर्सनला होतात. आता त्यातली जी कन्सेप्ट आहे, दॅट इज पॅथोजन. पॅथोजन कोणाला म्हणायचं? तर दीज आर सर्टन ऑर्गॅनिझम्स विच कंडक्ट ऑर ट्रान्समिट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स, जे आहेत ते एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे जे ट्रान्समिट होतात त्यांना आपण पॅथोजन्स असं म्हणतो. ओके, सो हे इन्फेक्शियस डिसीजेस आयदर पॅथोजनमुळे किंवा कंटॅमिनेटेड फूड, वॉटर, एअर यासारख्या फॅक्टर्समुळे होतात. आज आपण बघणार आहोत तीन प्रकारचे इन्फेक्शियस डिसीजेस. त्यातला फर्स्ट डिसीज आहे TB, ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे TB. ओके, सो द फर्स्ट डिसीज इज TB. आता या डिसीजेसचे पॅथोजेन, त्यानंतर मोड ऑफ ट्रान्समिशन, त्याचे सिम्पटम्स, ते क्युअर कशा पद्धतीनं केले जातात, हे सगळे पॉईंट्स वन बाय वन बघूयात. हा जो TB आहे, या TBचा जो पॅथोजेन आहे किंवा कॉजल ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणूयात, तो पॅथोजेन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. आता जसं की याआधी आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस केलेलं होतं, हे सायंटिफिक नेम आहे ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं, आणि म्हणून हे लिहिताना आयदर आपण इटॅलिक्समध्ये लिहायचं असतं किंवा अशा पद्धतीनं लिहिल्यानंतर त्याच्या नेमला अंडरलाईन करायचं असतं. सो दिस इज द कॉजल ऑर्गॅनिझम विच कॉजेस द डिसीज कॉल्ड ॲज TB. ह्या TB हा रोग जो आहे तो या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या ऑर्गॅनिझममुळं होतो. आता नेक्स्ट जो आहे त्याचा मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघूया. ह्याचा मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे काय, की हा डिसीज कोणत्या वेजनी किंवा पद्धतीनी स्प्रेड होतो. तुम्हाला माहितीच आहे TB जनरली होतो, त्याच्यात काय असतं रे की खोकला होतो खूप सारा. आणि आपण बघा, जनरली ज्यांना TB झालेला असतो त्या पर्सनपासून आपण लांब राहतो किंवा त्या पर्सनला आयसोलेट केलं जातं. का? तर त्याच्या खोकण्याद्वारे, त्याच्या शिंकण्याद्वारे हे जे बॅक्टेरियम आहेत ते स्प्रेड होतात. आणि म्हणून ह्याचा मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे डिसीज स्प्रेड होण्याचे जे मार्ग आहेत त्यापैकी पहिला मोड काय आहे, तर स्पिटिंग. बघा, जनरली आपण म्हणतो की उघड्यावरती शिंकायचं नाही, खोकायचं नाही, किंवा आपण थुंकण्या थ्रू वगैरे हे जे बॅक्टेरिया आहेत ते स्प्रेड होतात. स्पिटिंग म्हणजे थुंकणे. सो पहिला मोड ऑफ इन्फेक्शन आहे, दॅट इज स्पिटिंग. त्यानंतर हे जे स्पिटिंग केल्यानंतरचे जे ड्रॉपलेट्स एअरमध्ये स्प्रेड होतात, स्पिटिंग थ्रू किंवा स्पिटिंग ऑर थ्रू द एअर, हे ड्रॉपलेट्स एअरमध्ये स्प्रेड होतात आणि एअरमधून मग ते दुसऱ्या पर्सनच्या बॉडीमध्ये एंटर करतात. आणि म्हणून आपण बघा की शिंकताना, खोकताना नाकावरती, तोंडावरती रुमाल धरायचा असं आपल्याला सांगितलं जातं, त्याच्यामागचं हे कारण आहे. ओके, त्यानंतर पुढचा मोड ऑफ इन्फेक्शन आहे तो म्हणजे शेअरिंग ऑफ मटेरियल विथ पेशंट.
ज्या पर्सनला टी बी झालेला असेल त्या पर्सनचे डेली यूजमधले जे ऑब्जेक्ट्स असतात ते जर आपण शेअर केले, तर आता शिंकताना खोकताना जर सपोज रुमाल आहे तर ते रुमाल त्यांनी तोंडासमोर धरलेला असणार आणि तोच रुमाल काही कारणामुळे सपोज आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर ते जे बॅक्टेरिया असतात रुमालावर पडलेले ते आपल्या बॉडीमध्ये एंटर होणार. सो अशा पद्धतीनं टी बी झालेल्या पर्सनचे जे बिलॉंगिंग्ज असतात ते आपण शेअर करायचे नाहीत, कारण ह्याच्या थ्रू देखील हा डिसीज स्प्रेड होतो. त्यानंतर ह्या टी बीचे सिम्पटम्स काय काय आहेत बघूयात. पहिला सिम्पटम आहे, तुम्हाला माहितीच आहे जो कॉमनली आपल्याला येतो, तो कफ. खूप खोकला येतो, खोकला, जुनाट खोकला ज्याला म्हणतो आपण, आणि ते खोकल्यामुळं आपले जे ट्रॅकिया आहे त्याला डॅमेज होतं आणि बरेचदा खोकल्यातून रक्त बाहेर पडत असतं. सो हे एक मोठा त्याचा सिम्पटम आहे की जवळजवळ 15 दिवसांपेक्षा 16 दिवसांपेक्षा जास्त जर तुम्हाला खोकला असेल तर टी बीची टेस्ट ही केली जाते. सो पहिलं ह्याचं एक प्रॉमिनंट जे सिम्पटम आहे तो आहे कफ. त्यानंतर दुसरा सिम्पटम आहे ब्लडी स्पिटिंग. ब्लडी स्पिटिंग म्हणजे काय, की खोकताना बाहेर पडतो जे आपला ड्रॉपलेट्स बाहेर पडतात तर त्याच्याबरोबर ती ब्लड बाहेर येतं, हा एक त्याचा महत्त्वाचा सिम्पटम आहे. त्यानंतर खूप खोकला लागल्यामुळे आपल्याला एक प्रकारचा थकवा येतो बघा. सो ते देखील ह्याचं सिम्पटम तुम्ही सांगू शकता, की ह्याच्यासाठी एक स्पेसिफिक असा शब्द तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, दॅट इज इमॅसिएशन. इमॅसिएशन म्हणजेच थकवा. पर्सनला खूप खोकल्यामुळं, ढास लागल्यामुळं बॉडी वीक होऊन जाते, थकवा येतो, हे एक त्याचं सिम्पटम आहे. त्यानंतर अजून आहे याचं पुढचं सिम्पटम, दॅट इज ब्रीदिंग डिफिकल्टी. श्वास घ्यायला त्रास होणे हे काही इम्पॉर्टंट असे त्याचे सिम्पटम्स आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्यातला इमॅसिएशन हा शब्द थोडा नवीन आहे, तो लक्षात ठेवा, ज्याला थकवा येणं म्हणतो. आता हे झाले पॅथोजेन, मोड ऑफ इन्फेक्शन आणि सिम्पटम्स काय काय आहेत. आता हा डिसीज जर मला प्रिव्हेंट करायचा असेल, मला टी बी होऊ नये असं वाटत असेल, तर मी काय केलं पाहिजे. किंवा जर एखाद्या पर्सनला टी बी झालाच असेल तर तो मला क्युअर कसा करता येईल, म्हणजेच प्रिव्हेंशन अँड ट्रीटमेंट कशा पद्धतीनं केली जाते टी बीमध्ये ते आपण बघूयात. तुम्हाला माहितीच असेल की आपण बाळ जन्माला आल्यानंतर त्याला आपण बी सी जीची व्हॅक्सिन देतो बघा. सो ही जी बी सी जीची व्हॅक्सिन आहे, इट प्रिव्हेंट्स द चाइल्ड फ्रॉम टी बी. ओके, सो टी बीला प्रिव्हेंट करण्यासाठी बी सी जी व्हॅक्सिन इज गिवन. त्यानंतर अजून जे प्रिव्हेंशन येतं, की सपोज एखाद्या पर्सनला टी बी झाला असेल तर त्याच्यामुळं दुसऱ्यांना होऊ नये यासाठी आपण त्या पर्सनला आयसोलेट करणे म्हणजे काय, की इतर बाकीच्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येऊ न देणे. आता सध्या कोरोनाचा जे हे चालू आहे तर तुम्हाला तो क्वारंटाईन हा शब्द माहितीच आहे. सो आयसोलेशन म्हणजे क्वारंटाईन करणे थोडक्यात. ओके, आता याच्यानंतर अजून एक ह्याची ट्रीटमेंट देता येते आपल्याला, ती अशी आहे, दॅट इज डॉट्स. मध्यंतरी तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये वगैरे खूप बघितलं असेल की डॉट्स ट्रीटमेंट दिल्यानंतर, डॉट्सचं लॉंग फॉर्म आहे, दॅट इज डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स असा त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर टी बी हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि ह्या ट्रीटमेंटसाठी गव्हर्नमेंटनी देखील आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन्स ही प्रोव्हाइड केलेली असतात. ज्या पर्सनना टी बी झाला असेल तर तो ह्या डॉट्स ट्रीटमेंट नंतर तो पूर्णपणे पर्सन त्या टी बीपासून क्युअर होऊ शकतो. ओके, सो हा फर्स्ट झाला इन्फेक्शियस डिसीज, दॅट इज टी बी. आता याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कसे कसे विचारले जातात बघा.
पॅथोजनचं नाव विचारलं जाईल की विच पॅथोजन इज रिस्पॉन्सिबल फॉर टी बी, किंवा काय म्हणतो आपण त्याला, मॅच द पेयर्स असतात किंवा फाईंड को रिलेशन असतात, अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये हे बॅक्टेरियाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, सिम्प्टम, प्रिव्हेन्शन हे 2 मार्काला 3 मार्काला तुम्हाला विचारले जातात. सो हा पहिला महत्त्वाचा डिसीज झाला टी बी. आता त्याच्यानंतरचा पुढचा जो डिसीज आहे तो आहे हेपॅटायटिस. सेकंड डिसीज हेपॅटायटिस. हेपॅटायटिस ज्याला आपण कॉमन लँग्वेजमध्ये कावीळ असं म्हणतो, आता ॲक्च्युली कावीळ हे हेपॅटायटिसचं एक सिम्प्टम आहे. कावीळ होणं म्हणजेच काय की अंग पिवळं पडतं, होय की नाही. सो कावीळ होणं हे हेपॅटायटिस झालेल्याचं एक सिम्प्टम आहे, हे लक्षात घ्या. आता हा हेपॅटायटिस कुणामुळे होतो, तर हा एक व्हायरल डिसीज आहे. ए बी सी डी ई असे व्हायरसेस असतात वेगवेगळे की जे जॉन्डिस साठी किंवा हेपॅटायटिससाठी रिस्पॉन्सिबल असतात. आता ह्याच्यात ॲक्च्युली काय होतं बघा, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एवढं डिटेल नाही सांगितलेलं, पण एक रेफरन्स म्हणून किंवा तुम्हाला माहिती असावं म्हणून थोडीशी इन्फॉर्मेशन सांगते. जेव्हा केव्हा हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो, तर तो आपल्या लिव्हरला अफेक्ट करतो, लिव्हरचं फंक्शनिंग जे असतं ते अफेक्ट करतो तो व्हायरस. नॉर्मली काय होतं बघा, लिव्हरमधून जो आपला बाइल ज्यूस नावाचा एक डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट होतो, तर तो आपल्या इंटेस्टाईनमध्ये पाठवला जातो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन. आता जेव्हा ह्या लिव्हरचं फंक्शनिंग बिघडतं, तेव्हा काय होतं की हा जो बाइल ज्यूस आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये न जाता आपल्या ब्लडमध्ये तो जो त्यातलं बिलिरुबिन पिगमेंट आहे ज्याच्यामुळं तो बाइल ज्यूस येल्लो कलरचा होतो, तर ते पिगमेंट बिलिरुबिन नावाचं ते आपल्या ब्लडमध्ये मिक्स होतं की ज्याच्यामुळं ते ब्लडमध्ये मिक्स झाल्यामुळं सगळ्या ते रक्त आपल्या पूर्ण अंगावरमध्ये फिरणार आणि म्हणून कावीळ झालेल्या माणसाचं जे बॉडी असते ती पिवळी दिसते. बघा, येल्लो युरिन, येल्लो कलरची स्किन, येल्लो आईज हे सगळे त्याचे सिम्प्टम्स आहेत. आलं लक्षात? फक्त माहिती असावी म्हणून सांगितलं. आता ह्याचे अशाच पद्धतीने पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन वगैरे बघू आपण. पहिला पॉईंट आहे दॅट इज पॅथोजन. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ह्याचे हा जो आहे तो व्हायरल डिसीज आहे आणि इट इज कॉज्ड ड्यू टू व्हायरस हेपॅटायटिस ए बी सी डी आणि ई ह्या प्रकारचे हे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे हा डिसीज होतो. आता ह्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघा, कधी होतं हेपॅटायटिस आपल्याला, तर ड्यू टू कंटामिनेटेड वॉटर. कंटामिनेटेड वॉटर हा एक खूप महत्त्वाचा असा फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हेपॅटायटिस होतो. बघा, बरेचदा यात्रा जत्रा असतात त्यावेळेस ही कावीळीची साथ पसरते. का? तर त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर हे कंटामिनेटेड झालेलं असतं आणि ड्यू टू दॅट कंटामिनेटेड वॉटर हे जे हेपॅटायटिस आहे तो आपल्याला होतो. हा एक पहिला महत्त्वाचा कॉजल फॅक्टर आहे हेपॅटायटिस होण्यामागचा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे शेअरिंग ऑफ नीडल्स. आता नीडल्स आपण शेअर करतो का एकमेकांना? सुया थोडीच शेअर करतो. शेअरिंग म्हणजे काय होतं, बरेचदा बघा तुम्ही डॉक्टरकडे गेला असाल किंवा लॅबोरेटरीजमध्ये गेलेला असाल, तर तिथे प्रत्येक पर्सनसाठी सेपरेट नीडल वापरली जाते. आधी सुरुवातीला एकच नीडल असायची आणि मग ती प्रत्येक वेळेस स्टरलाइज केली जायची उकळत्या पाण्यात टाकून वगैरे, की ज्याच्यामुळं बरेचदा जर ती प्रोसेस प्रॉपरली झाली नाही तर त्या ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेले जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस जे असतात ते दुसऱ्या पर्सनला इन्फेक्ट करायचे आणि मग ते अवॉइड करण्यासाठी म्हणून आता आपण सगळीकडे सिंगल पर्सनसाठी सिंगल नीडल यूज करतो. मग कधीकधी सपोज एका पेशंटची नीडल दुसऱ्या पर्सनला यूज केली गेली तर आणि त्याला जर सपोज हेपॅटायटिस झालेला असेल तर मग त्याच्यामुळे दुसऱ्या पर्सनला देखील हेपॅटायटिस होण्याचे चान्सेस असतात. पण आता हे चान्सेस खूप कमी आहेत. आता मेन रिझन जे आहे ते आहे म्हणजे
कंटामिनेटेड वॉटर हे एकमेव, पण आपल्याला आता टेक्स्टबुकमध्ये हे पण सांगितलेलं आहे. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचं आहे, दॅट इज ब्लड ट्रान्सफ्युजन. रक्त देताना ब्लडचं आधी स्क्रीनिंग केलं जातं. स्क्रीनिंग म्हणजे त्या पर्सनला काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत का, एड्स आहे का, हेपॅटायटिस आहे का, अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुमचं ब्लड आधी टेस्ट केलं जातं. कारण हा जो डिसीज आहे तर तो डिसीज रक्तामार्फत देखील पसरतो. समजा एखाद्या पर्सनचं, कंटामिनेटेड पर्सनचं ब्लड जर तुमच्या बॉडीमध्ये मिक्स झालं ब्लड ट्रान्सफ्युजन वेळी रक्तदान करताना, तर त्याच्यामुळे दुसऱ्या पर्सनला देखील ही हेपॅटायटिस होऊ शकते. सो दिस इज द मोड ऑफ इन्फेक्शन फॉर हेपॅटायटिस. आता याचे सिम्प्टम्स काय काय आहेत बघूया. याच्यातलं पहिलं सिम्प्टम आहे ॲनोरेक्झिया. शब्द थोडासा वेगळा आहे, नाव ह्याच्या नावावरून फक्त हा तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे. याचं मीनिंग आहे भूक मंदावणे, भूक कमी लागते. ॲनोरेक्झिया म्हणजे जर तुम्हाला कावीळ झाली असेल तर भूक कमी लागते. त्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी एक सांगितलं की जे बिलिरुबिन पिगमेंट आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये न जाता ब्लडमध्ये मिक्स झाल्यामुळं पूर्ण बॉडी आपली येल्लो होते, युरिनचा कलर येल्लो होतो. ओके, सो ते एक त्याचा सिम्प्टम सांगता येईल की येल्लो युरिन. त्यानंतर वीकनेस, त्यानंतर नॉशिया, व्होमिटिंग आणि ग्रे कलरची स्टूल फॉर्मेशन होते. वन बाय वन मी सगळे सांगतेच. आता ॲनोरेक्झिया म्हणजे भूक कमी लागणे, येलो युरिन फॉर्मेशन का होतं ते मी तुम्हाला आता सांगितलंच, वीकनेस डायजेशनची प्रोसेस प्रॉपर होणार नाही, आपल्याला न्यूट्रिशन प्रॉपर मिळणार नाही की ज्याच्यामुळे आपल्याला वीकनेस येईल, नॉशिया म्हणजे आपल्याला मळमळल्यासारखं होईल, व्होमिटिंग होईल, उलटी आल्यासारखं होईल किंवा उलट्या सुरू होतील, आणि ग्रे कलरची स्टूल फॉर्मेशन होईल. जसं तुम्हाला इथे येल्लो कलरची युरिन फॉर्म होण्यामागचं कारण सांगितलं, तसं जो स्टूलचा कलर असतो जो येल्लोइश, तर तो कुणामुळं असतो, तो त्या बिलिरुबिन पिगमेंटमुळेच असतो. आता ते पिगमेंट किंवा तो जो बाईल ज्यूस आहे तो डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये न जाता ब्लडमध्ये मिक्स झाला होय की नाही, की ज्यामुळे काय होतं डायजेशन प्रॉपरली होत नाही आणि स्टूलचा कलर जो आहे तो ग्रेइश कलरची स्टूल फॉर्म होते. एक्सक्रिटरी सिस्टममधून जे बाहेर पडणारी स्टूल आहे तर त्याचा कलर हा ग्रेइश कलरचा येतो. त्याच्यामागचं कारण कळालं की बिलिरुबिन पिगमेंट डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये न जाता ब्लड सर्क्युलेटरी सिस्टममध्ये जातं म्हणून. सो हे ह्याचे सिम्प्टम्स झाले. आणि आता नेक्स्ट पार्ट आहे त्याचं प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट कशी करायची. कावीळ किंवा जॉन्डिस होऊ नये यासाठी आपण काय करणार रे. नॉर्मली आपल्याला सांगितलं जातं बघा, पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा साथीचे रोग जास्तीत जास्त पसरण्याचे चान्सेस असतात त्यावेळेस डॉक्टर्स आपल्याला काय सांगतात पहिल्यांदा, की पाणी उकळून प्या, अन्न जे आहे ते झाकून ठेवा, ताजं अन्न खा, शिळं अन्न खाऊ नका. सो ह्याच गोष्टी आहेत की ज्याच्या थ्रू आपण किंवा ज्या फॉलो केल्या की आपण हेपॅटायटिसला प्रिव्हेंट करू शकतो. सो प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंटमध्ये आपण काय लिहिणार की ड्रिंकिंग बॉइलिंग वॉटर, ईटिंग कव्हर्ड फूड, हे काही बेसिक गोष्टी आहेत की ज्याचा यूज तुम्ही केल्यानंतर किंवा ह्या फॉलो केल्यानंतर तुम्ही हेपॅटायटिसला प्रिव्हेंट करू शकता. त्यानंतर जाता नेक्स्ट जो इन्फेक्शियस डिसीज आहे तो म्हणजे डिसेंट्री. थर्ड डिसीज डिसेंट्री, ज्याला आपण लूज मोशन्स असं म्हणतो. आता हे जे लूज मोशन्स आहेत ते होण्यामागचे रीझन्स काय काय आहेत बघू. हे देखील
बॅक्टेरियल किंवा व्हायरस ह्या दोघांच्यामुळे देखील होऊ शकतात. आपण किंगडम मोनेरा आणि प्रोटिस्टा यांची जर स्टडी केला, प्रोटिस्टा किंगडममधले जे अमीबा होता, तुम्हाला मी सांगितलं होतं बघा तेव्हा शिकवताना की अमीबा जो आहे तर त्याच्यामुळे डिसेंट्रीचा प्रॉब्लेम आपल्याला होतो, तो जेव्हा कंटॅमिनेटेड वॉटर थ्रू आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तर तेव्हा आपल्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो ह्याचं पॅथोजन्स आहेत व्हायरसेस, बॅक्टेरिया, ह्या दोघांच्यामुळे देखील हा डिसीज होऊ शकतो. आता ह्याचं मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघा. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे काय, हा डिसीज कशा पद्धतीनं स्प्रेड होणार, तर अर्थातच सांगा डिसेंट्री कधी होते आपल्याला, जेव्हा कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर आपण पितो बाहेरचं. आपण म्हणतो ना की पहिल्यांदा जर एखादा पोटाचा प्रॉब्लेम झाला आणि आपण डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला पहिल्यांदा काय विचारतात, बाहेरचं काही खाल्लं होतं का. कारण का, तर हे जे प्रॉपरली हायजीन मेंटेन केली जात नाही बरेच ठिकाणी, आणि मग अशा वेळेस आपल्याला त्या कंटॅमिनेटेड फूड ऑर वॉटर थ्रू वेगवेगळे डिसीजेस होतात. आत्ता जर आपण हे इन्फेक्शियस डिसीजेस जे बघतो आहे त्यातले जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ऑलमोस्ट 90% जे डिसीज आहेत हे सगळे कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वॉटरमुळेच होतात. सो हा जो डिसेंट्री आहे हा डिसीज देखील कंटॅमिनेटेड फूड अँड कंटॅमिनेटेड वॉटरमुळे होतो. त्यानंतर ह्याचे सिम्पटम्स काय काय आहेत. डिसेंट्री झालेली कशी ओळखतो, तर वी गेट वॉटरी स्टूल्स, जुलाब ज्याला म्हणतो आपण, जुलाब होऊ लागले किंवा आपल्याला पोटात दुखायला लागलं, तर आपण हे जुलाब झालेत असं कन्सिडर करतो. हे दोन मेन त्याचे सिम्पटम आहेत की एकतर पातळ अशी स्टूल होते वॉटरसारखी आणि दुसरं म्हणजे ॲबडॉमिनल पेन, पोटात असे क्रॅम्प्स येतात, पोटात दुखायला लागतं. ओके, सो हे सिम्पटम्स. आणि आता हे जर होऊ नयेत यासाठी प्रिव्हेंशन जर करायचं असेल तर काय करणार, अर्थातच जे आपण ह्याच्या आधी बघितलेलं होतं तर तेच इथे तुम्ही कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटर जे आहेत ते अवॉइड करणार. फ्रेश वॉटर, फ्रेश फूड जेव्हा आपण कन्झ्युम करतो, ओपन जे बाहेरचं फूड आहे ते नाही खाल्लं, तर तुम्ही हे डिसीजेसपासून स्वतःला प्रोटेक्ट करू शकता. सो ह्याचे प्रिव्हेंशन आणि ट्रीटमेंट याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार की ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, ईटिंग फ्रेश फूड, आणि हां जर तुम्हाला डिसेंट्रीचा त्रास होत असेल तर जसं तुम्हाला सांगितलं वॉटरी स्टूल झाल्यामुळे आपल्या बॉडीमधलं वॉटरचं कंटेंट हे खूप कमी होतं, बॉडीमधलं वॉटरचं प्रमाण कमी होतं, आणि ते जर मेंटेन नाही ठेवलं तर तुम्ही बॉइल्ड वॉटर ड्रिंक केलं की आपोआप तुम्ही ह्या डिसीजला प्रोटेक्ट करू शकता, स्वतःचं प्रिव्हेंशन करू शकता. आणि जेव्हा वॉटर लेवल आपली लो होते तर आपल्याला बघा डॉक्टर ORS प्यायला सांगतात, किंवा ग्लुकॉन डी किंवा लिंबू साखर, लिंबू मीठ साखर, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पिल्यात कंटिन्यू थोडं घेत राहिला तर तुमच्या बॉडीमधली वॉटर लेवल ही मेंटेन राहते. ओके, सो हे झाले आपले आजचे इन्फेक्शियस डिसीजेस. आता याच्या पुढच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शियस डिसीजेस बघणार आहोत.